चालू करा तर पहिला षटक पहिला चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवरती उभा गोलंदाज सुहस स्ट्राईकला सागरचंद पहिला चेंडू नऊ वाजून दहा मिनिटांनी परफेक्ट पहिला चेंडू सुरेख फटका नेत्रदीपक कवड ड्राईव्ह पाहायला मिळतोय वन बावस चिमार्या बाहेर चौकार आजच्या दिवसाची आक्रमक सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकाराने पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उठून कवरच्या डोक्यावरून हा पहिला चौकार बिनबाद चार दा गोलंदाज सुहास पुढे सरसावलाय ड्राईव्ह केलाय चांगला टायमिंग चेंडू जातोय गोळीच्या वेगाने बाहेर चौकार पहिलं षटक पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा इथे मिळतोय तो, तो सागरचंदला सागरचंद वैयक्तिक आडधावर पोहोचतोय आणि धाव संख्या वेद रायडर संघाची टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद आठ पुन्हा एकदा सागरचंद तयार सुहास पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू बरोबर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय चेंडूला खेळून काढलं मिळवण्याच्या दिशेने निर्धाव चेंडू आता मात्र चांगलं कमबॅक पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आल्यानंतर पुन्हा ओ सुपर्ब शॉट ट्रिमेंडस ओवर द डीप मिड विकेट दट इज अ मॅक्सिमम षटकार काय फटका होता बॅटचा मदो मद आणि प्रचंड oh, ताकत या फटक्यामध्ये दिसला असा हा धाव धावसंख्या 14 14 पहिला षटक मार्गस्थ सुरू असताना पहिल्या षटकातल्या चार चेंडू नंतर धाव संख्या बिनबाद चौदा चौदा रन बिना किसी नुकसान के नक्कीच आपल्या भात्यातील उत्कृष्ट चेंडूंचा वापर इथे करावा लागेल गोलंदाज सुहासला कारण पॉवर प्ले सुरू आहे थोडा जरी वाव मिळाला तरी फटका उचलून फेळण्याची ताकद या सागरचंदमध्ये फुलटॉस पुन्हा एकदा परंतु इथे मात्र जाळ्यात पकडलंय आणि पहिला गडी गारद अनिरुद्ध सुरेख झेल पकडतोय चांगलं जजमेंट वाईडिश ऑफ क्षेत्रामध्ये एक गडिबाद चौदा धावा चौदा जरूर दिले आहेत पण सागर चंद सारखा एक मोहरा टिपण्यामध्ये यश मिळतंय है। ते गोलंदाज सुहासला षटकातल्या पाचव्या चेंडूवरती शेवटचा चेंडू या षटकातला सामोरा जाईल प्रथमच या षटकामध्ये ऋतिक म्हात्रे नवीन फलंदाज येतोय विनीत दळवी भालचंद्र दळवी यांचे चिरंजीव विनीत दळवी सामोर यावेळेस हृतिक हा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलाय चांगलं टायमिंग परंतु थोडीशी मिसफील्ड डीप मिडविकेटला चेंडू जातोय फील्ड होतोय षटक संपलं या एका धावेने षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या एक गडीवाद पंधरा फिफ्टीन फॉर लॉस ऑफ वन विकेट चांगली सुरुवात वेद रायडर संघाची जर पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा आपण जर विचार केला तर चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल बघूया अजूनही तीन षटकांचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमधला आता मात्र क्षेत्ररक्षण विस्तारला जाईल आणि आता खरी कसोडी लागेल ती फलंदाजांची गोलंदाज येतोय मोहसिन दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्ट्राइक स्ट्राईकला पुन्हा एकदा ऋतिक मात्रे ऋतिक तयार सर्कलच्या बाहेरचे फिल्डिंग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि काबू करून मधोमध फिल्डर ओ पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठी मागून चोरी झाली क्लीन बोल्ड सुपर बॉल चांगली सुरुवात मोसिनची पूर्णपणे स्टम्प कवर करून घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगाशी येतोय तो हृद्धिकच्या आणि आपला बळी घेण्यामध्ये यश मिळतंय आहे पहिल्या चेंडूवरती मोहसिनला सागरचंद बाद झाल्यानंतर आला होता विनीत दळवी अजूनही नॉस्ट्राईकला नवीन फलंदाज आला येतो यश आकुट टप्प्याचा मारा पहिलं चेंडूला सावधपणे खेळण्याचा प्रयत्न चेंडूला ढकलून दिलं पॉईंटच्या दिशेने एक धाव घेऊन आपलं खातं उघडलं परिस्थितीचं भान ठेवून इथे खेळण्याचा प्रयत्न यशचा धाव संख्या बिन सॉरी दोन दोन बाद सोळा पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू पंच कार्याचा होता चेंडू गेला गलीच्या चे दिशेने डिक्लेअर झोनमध्ये एक धाव धाव संख्या एका धावीने सतरावर सतरा रन दो विकेट के नुकसान पर आता मात्र समोर जाईल विनीत पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र सरळ हातामध्ये धावची संधी आणि चेंडू मिस होतोय चेंडू हातामध्ये असताना फिल्डरच्या धाव घेण्याचा प्रयत्न यशचा नक्कीच इथे यश संकटात सापडला होता हा चेंडू आता मात्र सुरेख फटका बॅक जाऊन खेळला आहे परंतु इथे मात्र हातामध्ये झेल देऊन तंबूत परततोय विनीत दळवी बाद अजून एक मोठा आदरा लागोपाठ तिसरा आदरा वेद रायडर संघाला सतरा या धावसंख्येवरती खतरा तीन बाद सतरा नवीन पर्यंत अबरार अबरार अब्रार जातोय सुरेश चेंडू आणि इथे निर्धाव चेंडूरची सांगता होते षटक संपलं दुसऱ्या षटकाची समाप्ती होते धावसंख्या दोन षटकांच्या अखेरीस सतरा पार्थ रॉयल्स आणि वैभव प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कर्णधारांसाठी हा पहिला आणि अंतिम ऑफिशियल कॉल आहे पार्थ रॉयल्स आणि वैभव प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचे पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये खनून काढला चेंडूला लॉंगांच्या दिशेने फिल्डर तैनात चांगला थ्रो येतोय या दरम्यान एक धाव घेण्याची संधी धाव संख्या एकने वाढते अठरा तीन गडीबाद अठरा आता मात्र सुरेख चेंडू विघ्नेशचा परफेक्टली शार्प डिलिव्हरी पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहणारा चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे मात्र चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते विघ्नेश पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलं आहे सामोरं जाईल तो अब्रार सुरेख फटका परंतु ओ, हो, हो हो टक्कर झाली थोडी अरे बापरे जरा आहे त्या फिल्डरला कुठलीही विशेष इंजुरी असतानाये त्या खाडूजवळ कोणी गर्दी करू नका थोडीशी आवा हो द्याला येऊ द्या सर्वांना विनंती आहे त्या खाडूच्या आजूबाजूला जास्त कोणी थांबू नका नवी मुंबईचे उत्कृष्ट समालोचक मुंबईश मारे यांचं इथे आगमन झालं त्यांचं आज पुन्हा एकदा या कॉमेंटी बॉक्समध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो तर चौकार धावसंख्या चौकाराने बावीस वर जाऊन पोचली कृपया विनंती आहे खेळाडूंना ना की कृपया इंजुरी होईल अशा पद्धतीने फिल्डिंगचा प्रयत्न करू नका सावधपणे खेळा हा चेंडू बॅटची वरची कडा ग्लिक्लिअर झोन मध्ये चेंडू एका धावेचा इशारा पंचांगावर येतोय धाव धावसंख्या एका दावने तेवीसवर क्रिकेट हा एक आनंददायी खेळ आहे परंतु थोडंसं क्रिकेटमध्ये सावध राहणं हे देखील चेंडू द्या क्रिकेट हा खेळ असा आहे की क्रिकेटच्या खेळाला अनेक पैलू आहेत क्रिकेटचे विक्रमवीर सुनील गावस्कर यांनी एक क्रिकेटवरती छान कविता लिहिली आहे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा अशी ती कविता आहे हा चेंडू बाउन्सरचा मारा आणि फलंदाजाला चारही मुंड्या चित केलंय या बाउन्सरने निर्धाव चेंडू षटक क्रमांक तीन प्रगती पथावर आहे अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे विघ्नेश पाटील सुरेख गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती फ्लाइट चेंडूला ला, ला यावेळेस मात्र चेंडू सीमारशे बाहेर चौकार सुरेख फटका यावेळेस परफेक्ट टाइमिंग जमलं या शॉटमध्ये तीन षटकांचा खेळ संपला धाव संख्या तीन षटकांच्या खेरीस सत्तावीस तीन गडी बाद सत्तावीस यश आणि अबरार अशी ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती दोन चौकारांच्या सहाय्याने वैयक्तिक नऊ धावावरती अबरार खेळतोय आणि यश खेळतोय वैयक्तिक दोन धावावरती जर आपण पहिलं षटक पाहिलं तर पंधरा धावा निघाल्या होत्या परंतु त्या षटकामध्ये सागरचंदला बाद करण्यात यश मिळवलं गोलंदाज सुहासने आणि तिथेच थोडंसं वेद रायडर संघ कुठेतरी मागे पडला हळूहळू त्यानंतर विनीत दळवी ऋतिक हार्दिकची देखील ऋतिकची रुति देखील विकेट पडली आणि चौथं षटक घेऊन गोलंदाज रविकांत नाईक पहिला चेंडू लेग स्पिनर रविकांत हा चेंडू इथे मात्र पहिला चेंडू लेग ब्रेकचा वापर पाहायला मिळतोय लेग स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज फोर्टी प्लस मध्ये खास करून विशेष कामगिरी करताना आपण बोनकोडे संघाकडून त्याला नेहमीच पाहतो पुन्हा एकदा चांगली सुरुवात गोलंदाज रविकांची आता मात्र आखूट टप्प्याचा मारा पुल करायचा होता वरची कडा बॅटची शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मात्र धाव संख्या अठ्ठावीस अजूनही या इनिंगमधले चार चेंडू शेवटचे शिल्लक आहेत बघूया कुठपर्यंत मजल मारतो वेद रायडर संघ काल आपण पाहिलं होतं की एक सामना चोवीस धावा पंचवीस धावांचं लक्ष असलेला सामना टफ फाईट झाला होता आणि त्या डा धावा डिफेंड करण्यामध्ये यश मिळवलं होतं जिंकले षटकातला तिसरा चेंडू घेऊन बॉलिंग विकेट गोलंदाजी करतोय रविकांत हा चेंडू सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सुपर बॉल वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय बॅट फिरते अगोदर चेंडू नंतर निघतोय कुठल्याही प्रकारचा मेळ दिसत नाहीये चेंडूचा आणि बॅटचा आणि रविकांत आपलं कसब आपली कला दाखवतोय तो फलंदाज यशला आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू हवेत लोमॅन्स लँड मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय दोन धावा इथे चांगलं रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये धाव संख्या या दोन धावांनी तीस वर तीसचा आकडा गाठलाय पुन्हा यॉर्करचा मारा पाहायला मिळतोय सूर्य गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलंय या शेवटच्या षटकामध्ये हानामारीच्या षटकामध्ये गोलंदाज रविकांत नाईक ने बिलकुल काबिले तारीफ गोलंदाजी पाहायला मिळते रविकांत कडून शेवटचा झेंडू या इनिंग मधला आणि हा अपील केलं होतं जरूर परंतु एक चोरटी धाव घेत आहेत ते अब्रार आणि यश इनिंग संपली धाव संख्या एक बत्तीस आणि तेहतीस धावांचं लक्ष थर्टी थ्री टू विन फ्रॉम लिमिटेड फोर तर टॉस इथे केला जाईल पार्थ रॉयल्स आणि वैभव प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान टेल्स हा कॉल केला आहे टेल्स टॉस इथे जिंकलाय वैभव प्रतिष्ठान टीमचे कर्णधार मी दोन्ही पंचांना विनंती करेन आपण स्थानापन्न नवा वैभव प्रतिष्ठानचे कर्णधार जितेश राऊत यांनी टॉस जिंकलेला आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रवास तितकासा ठीक राहिलेला नाही आहे परंतु या तिन्ही सामने इथून पुढचे जे आहेत तुमच्या टीमसाठी खूप महत्त्वाचे आहेत एक टायचा पॉईंट तुमच्या खात्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकून निर्णय काय नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू या सामन्यामध्ये काही बदल तुमच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत का कारण आतापर्यंत जसा खेळ अपेक्षित होता वैभव प्रतिष्ठानकडून तसा खेळ झालेला नाही आहे नक्कीच ना आम्ही थोडे चेंजेस अजून करायला ट्राय करू आता काही टीम मिटिंग काल तुमच्या माध्यमातून झाली होती का या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल तर हा सामना खूप महत्त्वाचा आहे तुमच्या टीमच्या दृष्टिकोनातून नक्कीच आमची टीम मिटिंग झाली काल आणि त्यामध्ये थोडं चांगलं डिस्कशनही झालं आहे त्यामुळे आम्ही बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न करू शुभेच्छा आहेत तुम्हाला पार्थ रॉयल्स मला वाटतं एक सामना तुम्ही जिंकलेला आहात एका सामन्यामध्ये तुमचा संघ पराभूत झालेला आहे पॉइंट्स टेबलमध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन पॉईंट्स आहेत आज uh, जर आपण पाहिलं तर वैभव प्रतिष्ठानच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे ज्या संघाचा परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे या स्पर्धेमध्ये झालेला नाही आहे त्यांच्याविरुद्ध आणखीन दोन पॉईंट वाढवण्याचा प्रयत्न तुमच्या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होईल हो नक्कीच जसं बघतोय की त्यांचा परफॉर्मन्स थोडा वीक असल्यामुळे आमचं कॉन्फिडन्स थोडा बूस्ट आहे आणि शेवटची मॅच जिंकून जो आम्ही काल परफॉर्मन्स दाखवला त्यामुळे सगळे टीममेट्स पण आमचे थोडे बूस्ट झालेत आणि आमचा नक्कीच प्रयत्न असेल अजून आम्ही वरचढ होण्याचा प्रयत्न करू काल मीटिंग काई टीम मिटिंगमध्ये काय चर्चा झाली या टीमच्या विरुद्ध काय रणनीती आखली आहे तुमच्या टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून रणनीती अशीच आहे की मेन दोन विकेट्स आहेत ते पटक पटकन पटकावायचा आमचा मानस आहे आणि कमीत कमी धावा -कमी त्यांना रोखून आणि आम्ही जास्त कसं आमचा स्कोअर अचीव करू हे आम्ही टार्गेट ठेवलं आहे चला शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला टार्गेट थर्टी थ्री तेहतीस धावांचं लक्ष चला जास्त वेळ घालू नका हो आपल्याला आज सुद्धा बारा सामने खेळवायचे तर कृपया सर्व संघांना विनंती आहे मी सहकार्य करा अशी विनंती करतो आयोजकांना पंचांना सर्वांना सर्वांनी सहकार्य करायचं आहे तेहतीस धावांचं लक्ष निर्धारित चार षटकांच्या या सामन्यामध्ये चोवीस चेंडू आणि तेहतीस धावा तर आठ पेक्षा पण थोडी जास्त सरासरी इथे ठेवायच्या प्रत्येक षटकामागे प्रितेश स्ट्रायकर संघाला तर मित्रांनो क्रिकेट आणि जीवन यांचा खूप जवळचा संबंध आहे खूप साम्य आहे क्रिकेटमध्ये आणि जीवनातल्या अनेक गोष्टींचं तर पंच इथे इशारा करत आहेत सामना सुरू करण्याचा मोहसिन स्ट्राइकला, नॉन स्ट्राईकला ओमकार पहिला षटक घेऊन गोलंदाज सागर, सागर। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा मारा आउट साम जाणारा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅटची वरची कडा लागली गलीच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव एका धावेने आपलं खातं मोहसिनने संघाचं देखील खातं खोललं बिनबाद एक पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूच्या खेरीस पुन्हा एकदा मोहसिन तयार हा चेंडू पायावरती आढळला आहे अपील केले जोरदार लेख बिफोर साडी परंतु इथे ओवर ची धाव नक्कीच मिळते ती प्रितेश टायकर संघाला परंतु गोलंदाज सागर नक्कीच सुरेख चेंडू टाकला होता चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी माहिती आहे की धाव संख्या जास्त मोठी नाहीये टार्गेट जास्त मोठं नाहीये बत्तीस धावा आपल्याला डिफेंड करायचे आहेत हा चेंडू आकू टप्प्याचा पुन्हा आहे चेंडू सुरेख झेल सुपर कॅच व्हॉट अ जजमेंट अविनाश शिंदे सुरेख झेल पकडलाय खरं म्हणजे समोरचा झेल पकडणं हे खूप सोपं असतं परंतु मागे जाऊन झेल पकडणं हे खूप कठीण काम आणि ते करून दाखवतोय आपण पाहिलं होतं मा गेल मागच्याच इनिंगमध्ये टक्कर झाली होती एक फिल्डर जखमी झाला होता प्रितेश टायगर संघाचा तर त्या दृष्टीने देखील खूप ताळमेळ असणं गरजेचं फिल्डर्समध्ये देखील जसं आपण पाहतो फलंदाजामध्ये ताळ ताळमेळ जरूरी तसा फिल्डर्समध्ये देखील ताळमेळ जरूरी आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय नो चांस फॉर वायडिश ऑन षटकार धाव संख्या आठ एक गडी बाद आठ आठ रन एक विकेट के नुकसान पर नवीन फलंदाज आला होता पूर्वी संकेत अजून ना ला। स्ट्राइक ला स्टाईक ला आता मात्र तेज तर्रार चेंडू वेगवान मारा शार्प डिलिव्हरी पाहायला मिळते आणि या चेंडूवरती पूर्णपणे बीट धाव घेण्याची कुठलीही संधी नाही विकेटच्या मागे संदेश मोरे आता मात्र पुरे सरसाव चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न या दरम्यान चेंडू लेगला, एक धाव घेऊन आपलं आपला, आपला स्ट्राईक ठेवण्यात यश मिळ मिळत येते मोहसिनला पहिल्या षटकाची समाप्ती होते धाव संख्या एक गडी बाद नऊ नाईन फॉर लॉस ऑफ वन विकेट आता मात्र अजूनही अठरा चेंडूमध्ये चोवीस धावांची आवश्यकता अठरा चेंडू आणि चोवीस धावा ट्वेंटी फोर फ्रॉम एटीन प्रत्येक षटकामागे आठपेक्षा थोडी जास्त सरासरी आवश्यक तर होती आणि आता मात्र प्रत्येक षटकामागे आठ धावांची आवश्यकता इथे मात्र पहिल्याच चेंडूचा पुरेपूर समाचार उत्तुंग षटकार लॉंगॉनच्या डोक्यावरून जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुमच्या भातातले बॉल उत्कृष्ट चेंडू जाहेत, जे आहेत जे तुम्ही डॉट काढू शकता त्यांची आठवण तुम्हाला इथे करायला लागेल तरच तुम्ही हा सामना जिंकू शकता समोर कोणता फलंदाज उभा आहे आणि त्याला कुठला चेंडू मामा बनू शकतो हे तुम्ही जाणलं पाहिजे पुण्यादा विनीत दळवी पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर बघूया कम बॅक कशा प्रकारे करतोय ज्याची गरज वेद राडे संघाला आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू नक्कीच कमबॅक केलं या चेंडूने परंतु एक धाव मात्र घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना आणि नौका फलंदाज जो आहे संकेत तो मात्र आता प्रथमच ट्राईकवर दिसेल आणि आता मात्र विनीत दळीकडे संधी असेल की या नौख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याची हा चेंडू बॅकफोरवर जाऊन चेंडूला पंच केला आहे पंचांचा इशारा एका डिक्लेअर धावेचा येतोय चांगलं काम बॅक धावसंख्या धाव संख्या सतरावर फक्त एकेरी धावा देतील असेच फटके तुम्ही जर फलंदाजाला दिलात तर मात्र तुम्ही या सामन्यामध्ये हळूहळू पकड बनवू शकता इथे मात्र चांगला फटका चांगला फुटवर्क पाहायला मिळत आहे चांगली फिल्डिंग इथे वाईडिश लाँग ऑफला एक धाव मात्र रोखणं कठीण धावसंख्या अठरावर अजूनही या षटकातले दोन चेंडू शिल्लक हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू यॉर्कर ब्रह्मास्त्र आणि तरी देखील हा चेंडू तटवून काढला आणि एक चोरटी धाव घेतली मोसीने धावसंख्या एकोणीस शेवटचा चेंडू या षटकातला तर आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक विनीत दळवीच या स्पर्धेतला एक महत्वाचा खेळाडू विनीत दळवी शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा खूट टप्प्याचा मारा आणि एक पॉलिसी त्याने अंमलात आणली आणि त्या पॉलिसीमध्ये विनीत दळवी यशस्वी होतोय दोन षटकांचा खेळ संपला धावसंख्या संख्या एक गडी बाद वीस वीस रन एक विकेट के नुकसान पर आता मात्र बारा चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता आताचं जे षटक आहे षटक नंबर तीन हे मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे एक हुकमी गोलंदाज आणावा लागेल वेद रायडर संघाच्या कर्णधाराला जर हा सामना विशेष म्हणजे हा लो स्कोरिंग सामना आहे हा सामना जर जिंकायचा असेल तर या षटकामध्ये हुकमी चेंडू टाकावे लागतील गोलंदाज संदेश मोरेला आणलं गेलं आहे बघूया संदेश मोरे आपले हुकमी चेंडू खास करून या संदेशची हुकूमत आहे आणि तर नक्कीच इथे सामन्यामध्ये रंगत आणू शकतो जर हे षटक जर योग्य रीतीने टाकलं गेलं बघूया मोहसिन सारखा खंदा फलंदाज समोर उभा आहे पहिला चेंडू संदेशचा राऊंड द विकेट फ्लायट चेंडू बघूया जाळ्यात पकडलाय आणि सुरेख झेल पहिल्या चेंडूवरती विकेट फलंदाज मोहसिन बाद हृतिक म्हात्रे आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला झेल पकडतोय आता मात्र सामन्यात चुरस निर्माण होऊ शकते संदेशने पहिल्या चेंडूवरती घेतला विकेट परंतु संकेत सारखा एक आक्रमक फलंदाज अजून एक हे आहे नवीन कोण येतोय बघायचंय डावखुरा फलंदाज रविकांत नाईक लेग स्पिनर ऑफ बोनकोडी क्रिकेट अकरा चेंडू शिलक आणि तेरा धावांची आवश्यकता इथे मात्र संदेशला आपला जलवा अजूनही तसाच ठेवावा लागेल जर प्रीतेश टायकर संघाला हा सामना लवकर जिंकू द्यायचा नसेल शेवटपर्यंत झुंजवायचं असेल तर इथे संदेश मोरेला आपले हुकमी चेंडू टाकावेच लागतील फोर्टी प्लसमध्ये छान कामगिरी करतो हा संदेश मोरे शहरी विभागमध्ये बघूया इथे आपल्या घरच्या मैदानावर चांगली संधी वास्तविक सर्वच खेळाडू आपल्या घरच्या मैदानावरती आहेत ही बोनकोडे प्रीमियर लीग आहे ओ हो दिला होता फुलटॉस फायदा उठवता आला नाही बॅटची आतली कडा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एक धाव इथे मात्र थोडासा चुकला होता संदेश मोरे परंतु त्या चुकीला पनिशमेंट करता आली नाही रविकांतला धाव संख्या एका धावेने एकवीस वर बोचली अजूनही बारा धावांची आवश्यकता दहा चेंडू आणि बारा धावा संदेश पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज आता मात्र ऐकला रविकांत नाईक ब्लॉकॉल मध्ये इथे चांगला प्रयत्न धर्मेशचा इथे मात्र दुसरी धाव घेण्यात यश मिळते रविकांत आणि संकेतला चांगल्या फिल्डिंगची आवश्यकता इथे वेद रायडर्स संघाला कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा स्कोर कमी आहे फक्त तेहतीस धावांचं लक्ष आहे निर्धारित चार षटकांच्या या सामन्यामध्ये नऊ चेंडू आणि दहा धावा टेन फ्रॉम नाईन पुन्हा रविकांत सामोर जातोय टॉस दिलाय आणि सुरेख झेल इथे पकडला जातोय रविकांत बाद दुसरा विकेट या षटकातला संदेश मोरेचा आता मात्र सामन्यात रंगत येऊ लागली आहे कारण जसजसे विकेट जात आहेत तसतसा दबाव निर्माण होतो आहे प्रितेश स्ट्रायकर संघावरती तो निर्माण करण्यामध्ये थोडंफार यश मिळवलं आहे ते हो विगनेश सरका ला ला संदेश मौर्यनं परंतु विघ्नेश पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज आला आहे संकेत स्ट्राईकला षटकातला पाचवा चेंडू घेऊन संदेश चांगला फटका इथे पाहायला मिळतोय चांगला फुटवर सहित फिल्डर तैनात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होईल दोन धावा धाव संख्या पोचली या दोन धावांनी पंचवीस वर अजूनही आठ धावांची आवश्यकता सात चेंडू आणि आठ धावा शेवटचा चेंडू इथे मात्र संदेशला हुकमी चेंडू टाकावा लागेल फुल टॉस दिलाय आणि इथे पनिश केला गेलाय षटकार आणि या चेंडूने सर्व समीकरण बदलवून टाकलीत या फटक्याने सर्व समीकरण बदलवून टाकली धाव संख्या एकतीस फक्त दोन धावांची आवश्यकता कारण यॉर्करच्या नादामध्ये गोलंदाज फुल टॉस टाकण्याची चूक करतो आणि तीच चूक दोन वेळा जवळपास तीन वेळा केली ती संदेशने, एकदा ती चूक यशस्वी झाली पण दोन वेळा मात्र खूपच सहा चेंडू आणि दोन धावा सामना जवळपास प्रितेश स्ट्रायकर संघाच्या बाजूने झुकलाय पण क्रिकेट हे पूर्णपणे अनिश्चित कधी क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही शेवटचं षटक घेऊन ऋतिक मात्रे स्ट्राईकला विघ्नेश पाटील दोन धावांची आवश्यकता कर्णधाराने आक्रमक फिल्डिंग लावली आहे आकूटप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र हवेत चेंडू आणि सुरेख झेल पहिल्या चेंडूवरती गरीबात विघ्नेश पाटील तंबूत परतोय पाच चेंडू आणि दोन धावा नवीन फलंदाज गिरीश गिरीश नाईक स्ट्राईकला मात्र संकेत पाच चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता विजयासाठी आक्रमक फिल्डिंग फिल्डर्सला ला जवळ घेतलाय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न संकेत वरती पुढचा चेंडू घेऊन रितिक मात्रे ब्लॉकॉल मध्ये सुरेख फिल्डिंग डॉट बॉल अविनाश दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय थोडंफार यश मिळत आहे बघूया षटकातला तिसरा चेंडू घेऊन हृतिक म्हात्रे दबाव आहे फलंदाजावरती फिल्डर जवळ आहेत ओहो हो हो आणि इथे सामना संपवून टाकलाय या चेंडूने विजयी होतोय तो प्रितेश स्ट्रायकर संघ अभिनंदन प्रितेश टायगर संघाचं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये विजयी सलामी आणि पहिला सामना आजच्या सकाळच्या सत्रातला एक शेवटच्या षटकापर्यंत टिकला आणि शेवटपर्यंत रंगत या सामन्यामध्ये आली तर इथे माझे सहकारी आमचे नोव्हेंबरचा एक कणखर आणि खणखणीत सुस्पष्ट आवाज विघ्नेश माडवी आलेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा तर अष्टपैलू कामगिरी करणारा मोहसिन मॅन ऑफ द मॅच तर मोहसिन बलोच मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा सॉरी या मॅचचा पहिल्या मॅचचा आजच्या दिवसातल्या तर माझे सहकारी विघ्नेश मडवी आमच्यासोबत जोडले गेलेत या मंचावरती त्यांचं सुंदर समालोचन जसं आपण काल ऐकलं होतं तसच आज देखील आपण ऐकाल त्यांचा गोड आवाज ऐकण्यासाठी येता येत या सामन्यामध्ये यानंतर जो सामना आहे पार्थ रॉयल्स आणि वैभव प्रतिष्ठान आपण त्यांचं